न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भाजपा सोडून कोणत्याही पक्षाची युती करण्याची आमची तयारी आहे, असं प्रतिपादन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्यात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बूथ रचना आणि पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी त्या नाशकात आल्या असता पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. सर्व जागांवरती आम्ही उमेदवार, नाशिकमध्ये पूर्ण संपूर्ण महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी सर्व भागांमध्ये निवडणुका लढवू. निवडणुका येणारच आहेत, म्हणजे येत्या काळामध्ये निवडणुका संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक ही एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे आणि त्यामुळे सर्व ठिकाणचा आढावा घेण्यासाठी म्हणून आम्ही फिरत आहोत. तसं नाशिकच्या या महानगरपालिकेचा आज इकडच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी म्हणून ही संघटनात्मक बैठक होती. आता पार्श्वभूमी अशी आहे की अजूनही सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला 4 मे रोजी, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनामधून राज्य निवडणूक आयोग एक चारढकल करत आहे. कारण यांनी असं म्हटलेलं होतं की जी प्रभाग रचना 10 तारखेचा कायदा झाला त्याच्या अगोदर आहे ती प्रभाग रचनाच आता कायम राहील. कारण प्रभाग रचना ही कायम चालणारी प्रक्रिया आहे आणि जी प्रभाग रचना ऑलरेडी आहे त्या प्रभाग रचनेनुसार कार्यक्रम व्हावा. आता नव्याने परत प्रभाग रचना करण्याची आवश्यकता नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असूनही राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी परत प्रस्ताव मागवलेले आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण की ओबीसींचं जे आरक्षण आहे ते आता मिळूच शकत नाही, याचं कारण की या सरकारांनी भाजप आणि महाविकास आघाडीने एम्पिरिकल डाटा दिलेला नाही आणि त्यासाठी ओबीसींच्या आरक्षणासाठी ही प्रक्रिया कुठेतरी थांबवण्याची भूमिका या ठिकाणी वर्तमानपत्रातून प्रेस कॉन्फरन्समधून घेतली जात आहे. हा केवळ देखावा आहे, कारण की या पद्धतीने ज्यांचा कार्यकाल संपलेला आहे अशा महानगरपालिकांचा कार्यकाल वाढवता येत नाही. तिथे प्रशासक नेमलेले आहेत, त्यांचा कार्यकाल 6 महिन्याच्या वर वाढवता येत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कायद्यानुसार, संविधानानुसार आपल्याला निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरू करणं भाग आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असताना त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यामध्ये चालढकल सुरू आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्य निवडणूक आयोगाला नोटीसही दिलेली आहे. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड आणि चित्रा कुरे, युवा जिल्हाध्यक्ष गौतम बागुल आदी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाही ही बाब दुर्दैवाची असून त्याला महाविकास आघाडी आणि भाजपा जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. निवडणुका कोणत्या क्षणीही लागल्या तरीही त्यासाठी आमची सज्जता असल्याचं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेची युतीबाबत बोलणी सुरू असल्याचे सुतोवाचही त्यांनी केलं. दरम्यान पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी महानगर आणि जिल्ह्यातील पक्ष बांधणी आणि बूथ रचनेचा तालुकानिहाय आढावा घेतला. पक्षाची 100% बूथ रचना पूर्ण झाली आहे. पक्षाकडे मोठ्या प्रमाणात सक्षम उमेदवार असल्यानं शक्यतो पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा कल असल्याचे पवार आणि शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले असता श्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचविणार असल्याचे सांगत कुणाबरोबरही युती झाली अथवा न झाली तरी कार्यकर्त्यांनी आतापासूनच त्या दृष्टीने तयारी सुरू करावी असे आवाहनही रेखाताई ठाकूर यांनी यावेळी केले. प्रारंभी रेखाताई ठाकूर आणि मान्यवरांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नाशकात महानगरपालिकेच्या सर्व 133 जागा लढवण्याची तयारी आम्ही सुरू केल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलंय. ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जी काही ओबीसींची दिशाभूल करत आहेत त्या संदर्भात आदरणीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी पक्षाची सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्यासोबतच येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे या उद्देशाने आज नाशिकमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
त्या संदर्भात संघटनात्मक आढावा आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला आहे. माझ्याकडे सभासद नोंदणी हा विभाग असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात सभासद नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवणं आणि निवडणुकीची यंत्रणा उभी करणं या संदर्भात या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आगामी काळातल्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि जिंकण्यासाठी लढवणार आहे. अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.